महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. गेल्या काही महिन्यांपासून प्रादेशिक वन विभाग लांडग्याची दहशत सुरू असतानाच, वन विभागाची शोध मोहीम रात्रंदिवस सुरू असतानाच ग्रामीण भागात वन्य प्राण्यांबाबत नवनवीन अफवा पसरू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून एका लांडग्याने येथील सुमारे 45 लोकांसह काही गुरांवर हल्ला केल्याचेही वृत्त आहे. तर दोन उग्र लांडगे वन विभागाला मृत अवस्थेत सापडले होते. सध्या अशा प्रकारे सातत्याने घडणाऱ्या ह्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये लांडग्याची भीती निर्माण झाली असून आता वन विभागाकडून अशा प्रकारे कोणत्याही वन्य प्राण्याच्या हल्ल्याची घटना घडू नये याकडे लक्ष वेधले जात आहे. गस्ती रात्रंदिवस वाढवण्यात आली असून धारणी व सुसुर्दा वन परिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या लांडग्या बाबत विभाग सतर्क असल्याचे दिसून येत आहे. मात्र ह्या घटनेत नवीन प्रकाराच्या अफवा पसरल्याने वन विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. या अफवांना आळा घालण्यासाठी वन विभागाने पोलीस पाटलांची चर्चा बैठक आयोजित केली. त्या धारणी वन परिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर, सुसर्दा वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहणकर, पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंदकुमार दवणे, गुप्तचर विभागाचे अनिल झरेकर, पोलीस पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळघाटातील उग्र लांडग्याच्या संदर्भात सुरू असलेल्या घटना व अफवा तसेच ग्रामीण भागात सुरू असलेल्या वन प्रशासनाच्या उपक्रमांकडे लक्ष देऊन वन विभागाला सहकार्य करण्यासाठी आयोजित बैठकीत पोलीस पाटील यांना उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आवाज टीव्ही न्यूजसाठी रशीद खानपटान, धारणी, अमरावती.